Good morning, student. Now our topic is Poisons Act 1919. कोणता आहे आपला आजचा टॉपिक? तर Poisons Act 1990. आता पॉइजन्स ड्रग काय असतात ते बघणार आहेत, किंवा पॉइजन्स ॲक्टमध्ये काय आहेत, कधी पास झालेला आहे पॉइजन्स ॲक्ट 1990, इम्पोर्ट ऑफ पॉइजन्स, त्यामध्ये कोणते कोणते पॉईंट आहेत, तर इम्पोर्ट ऑफ पॉइजन, त्यानंतर इंट्रोडक्शन, पजेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉइजन, त्यानंतर लिस्ट ऑफ पॉइजनस सबस्टन्सेस, ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज. तर फर्स्ट आपण बघणार आहे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय आहे, लेट सी. इन इंट्रोडक्शन, द पॉइजन्स ॲक्ट वॉज पास्ड ऑन 3 सप्टेंबर 1990 विथ अ व्ह्यू टू कंट्रोल द इम्पोर्ट, पजेशन अँड सेल ऑफ पॉइजन्स. जो पण काही पॉइजन ॲक्ट आहे, कधी पास झाला होता, वॉज पास्ड ऑन 3 सप्टेंबर 1990 विथ अ व्ह्यू टू कंट्रोल द इम्पोर्ट. कशासाठी? टू कंट्रोल द इम्पोर्ट, पजेशन अँड सेल ऑफ पॉइजन. जे पण काही त्याचे आयात आहे, पजेशन आहे, किंवा जे पण काही पॉइजन्सचं सेल होणार आहे, तर त्यावर कंट्रोल करण्यासाठी हा ॲक्ट पास केला होता. द ॲक्ट एक्सटेंड्स टू द होल ऑफ इंडिया एक्सेप्ट द स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर वेअर ओनली सर्टन प्रोव्हिजन्स रिलेटेड टू द इम्पोर्टेशन ऑफ स्पेसिफाईड पॉइजन्स इन टू आर ॲप्लिकेबल. द ॲक्ट एक्सटेंड टू द होल ऑफ द इंडिया. कुठे आहेत? तर होल इंडिया एक्सेप्ट द स्टेट. कोणते कोणते स्टेट? त्यामध्ये स्टेट ऑफ जम्मू अँड काश्मीर वेअर ओनली सर्टन प्रोव्हिजन रिलेटेड टू. काय आहे तिथे? तर सर्टन प्रोव्हिजन रिलेटेड टू. कशाच्या रिलेटेड? टू द इम्पोर्टेशन ऑफ स्पेसिफाईड पॉइजन. जे पण काही स्पेसिफिक पॉइजन आहे, पॉइजन्स आहेत, तर तेच फक्त इम्पोर्ट करू शकतात. कुठे? तर कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये? तर जम्मू अँड काश्मीर स्पेसिफाईड पॉइजन इन टू आर ॲप्लिकेबल. तर हे झालं इंट्रोडक्शन. कधी पास झालेला आहे? 3 सप्टेंबरला. व्ह्यू काय आहेत? टू कंट्रोल द इम्पोर्ट, पजेशन अँड सेल ऑफ पॉइजन्स. कोणत्या कोणत्या कंट्री, कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये आहेत? तर जम्मू अँड काश्मीर. तिथे काय दिलेलं आहे? तर प्रोव्हिजन दिलेलं आहेत का, जे पण काही सर्टन ड्रग आहेत तर त्याची, किंवा स्पेसिफाईड पॉइजन्स आहेत तर त्याचं इम्पोर्ट केलं जाणार. त्यानंतर आहे नेक्स्ट पजेशन, सॉरी नेक्स्ट आहे इम्पोर्ट ऑफ पॉइजन्स. तर पॉइजन्स कुठून इम्पोर्ट करणार, त्याचे इम्पोर्ट काय असणार? इम्पोर्ट ऑफ पॉइजन्स, द इम्पोर्ट ऑफ पॉइजन्स इज परमिटेड ओनली बाय पर्सन टू हॅव बीन जनरेटेड लायसन्स फॉर द पर्पज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. काय आहेत यामध्ये? द इम्पोर्ट ऑफ पॉइजन इज परमिटेड ओनली बाय पर्सन टू हॅव बीन ग्रांटेड लायसन. कोणता पर्सन इम्पोर्ट करू शकतो? तर ज्याच्याकडे लायसन्स आहे, किंवा त्यातला लायसन्सचे ग्रँट दिलेले आहे. ग्रँटेड लायसन्स फॉर द पर्पज बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. कोणाकडून दिलेले असणार ते लायसन्स? तर सेंट्रल गव्हर्नमेंटकडून. सच पर्सन मे इम्पोर्ट पॉइजन्स अक्रॉस वन ऑफ द डिफाईन कस्टम फ्रॉन्टियर्स अप्रोचिंग अ वेव ऑर ऑब्स्टॅकल फॉरवर्ड रादर दॅन बॅकवर्ड. सच पर्सन मे इम्पोर्ट पॉइजन्स. तोच पर्सन ज्याच्याकडे लायसन्स आहे, कोणी दिलेलं? तर सेंट्रल गव्हर्नमेंटने ज्या पर्सनला पॉइजन्स इम्पोर्ट करण्यासाठी लायसन्स दिलेला आहे, असाच पर्सन लायसन्स, किंवा जे पण काही पॉइजन्स आहेत तर ते इम्पोर्ट करू शकतो. अप्रोचिंग अ वेव ऑर ऑब्स्टॅकल फॉरवर्ड रादर दॅन बॅकवर्ड अँड इन अकॉर्डन्स विथ द कंडिशन ऑफ द लायसन्स. तर हे झालं जे पण काही पॉइजन्स आहे त्याच्या इम्पोर्टबद्दल. त्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे पजेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉइजन. पजेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉइजन. तर
कोणाकडे त्याचं पोजिशन असणार किंवा त्याचं सेल कशासाठी असणार, जे पण काही पॉइजन आहे तर ते बघूया. फर्स्ट आहे पोजेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉइजन. तर जो पण काही ताबा असणार आहे कशासाठी तर पॉइजन्सचा, तर तो कोणासाठी असणार किंवा पोजेशन जे पण काही असणार आहे तर ते सेलसाठी किंवा कोणत्याही पॉइजनसाठी कोणाकडे असणार किंवा कुठे असणार ते बघूया. तर फर्स्ट त्यांनी दिलेला आहे स्टेट गव्हर्नमेंट. स्टेट गव्हर्नमेंटमध्ये फर्स्ट आहे ग्रांट ऑफ लायसन्स अँड फिक्सिंग फीज. काय आहेत? ग्रांट ऑफ लायसन्स अँड फिक्सिंग फीज. जे पण काय जेव्हा पण त्यांना सेल करण्यासाठी किंवा पॉइजन्सचं सेल करायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंटकडून काय घ्यावं लागणार आहे, तर त्यासाठी आधी लायसन्स ग्रांट करून घ्यावं लागेल, त्याची गरज आहे. ग्रांट ऑफ लायसन्स अँड फिक्सिंग फीज. त्यानंतर जी पण काही फीज असणार आहेत तर ती फिक्स असणार. त्यानंतर क्लासेस ऑफ पर्सन टू हुम लायसन्स इज ग्रांटेड. क्लासेस ऑफ पर्सन टू हुम लायसन्स इज ग्रांटेड. जो पण काही पर्सन असणार आहे तर त्याचे काय असले पाहिजे? क्लासेस ऑफ पर्सन, ज्याच्याकडे लायसन्स ग्रांट दिलेला आहे त्याला. त्यानंतर मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ पॉइजन सोल्ड टू एनी पर्सन. त्यानंतर मॅक्झिमम जी पण काही क्वांटिटी आहे पॉइजनची, जी कोणाकडून? एनी पर्सनकडून सोल होणार. मॅक्झिमम क्वांटिटी ऑफ पॉइजन सोल टू एनी पर्सन. मेंटेनन्स ऑफ रजिस्टर फॉर सेल ऑफ पॉइजन. जे पण काही आपले पॉइजन्स असणार आहेत तर ते जेव्हा तुम्ही सेल करणार तर त्यावेळेस जे पण काही रजिस्टर असणार आहे तर ते काय केलं पाहिजे? मेंटेन केलं पाहिजे. फोर्थ पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे? मेंटेनन्स ऑफ रजिस्टर फॉर सेल ऑफ पॉइजन. जेव्हा पण तुम्ही जे पॉइजन आहे त्याचं काय करणार? सेल करणार आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय काय सेल केलं, कोणते पॉइजन सेल केले, तर त्याचं एक रजिस्टर असणार आहे. तर ते रजिस्टर तुम्ही काय केलं पाहिजे? मेंटेन केलं पाहिजे. त्यानंतर सेफ कस्टडी अँड लेबलिंग. सेफ कस्टडी अँड लेबलिंग. जे पण काही पॉइजन्स ठेवणार आहेत तर ते कसे असले पाहिजे, कोणत्या ठिकाणी ठेवले पाहिजे? तर सेफ ठिकाणी ठेवले पाहिजे आणि त्यावर प्रॉपर लेबलिंग केली पाहिजे. त्यानंतर इन्स्पेक्शन अँड एक्झामिनेशन ऑफ पॉइजन पजेस्ड फॉर सेल. इन्स्पेक्शन अँड एक्झामिनेशन ऑफ पॉइजन. इन्स्पेक्शन अँड एक्झामिनेशन ऑफ पॉइजन पजेस्ड फॉर सेल. त्यानंतर एक्झामिनेशन आणि काय केलं पाहिजे? इन्स्पेक्शन. हे झालं पजेशन, पजेशन फॉर सेल अँड सेल ऑफ एनी पॉइजन. त्यानंतर नेक्स्ट बघा लिस्ट ऑफ पॉइजनस सबस्टन्सेस. आता पॉइजनस सबस्टन्सेसमध्ये काय काय येतात? लिस्ट एमध्ये येतं अकोनाईट, अर्सेनिक, कोका, डिजिटॅलिस आणि लीड. लिस्ट एमध्ये आहे अर्सेनिक, कोका, अकोनाईट, डिजिटॅलिस, लीड एक्सेट्रा. लिस्ट बीमध्ये बघा काय आहे. लिस्ट बीमध्ये आहे इसेन्शियल ऑइल्स ऑफ आल्मंड्स, क्लोरोफॉर्म, कार्बोलिक ॲसिड्स, ऑल ऑक्साईड्स ऑफ मर्क्युरी, सल्फोनल, झिंक क्लोराईड एक्सेट्रा. काय काय लिस्ट आहे? तर लिस्ट एमध्ये अकोनाईट, अर्सेनिक, कोका, डिजिटॅलिस आणि लीड आहे. आणि लिस्ट बीमध्ये आहे इसेन्शियल ऑइल्स ऑफ आल्मंड्स, क्लोरोफॉर्म, कार्बोलिक ॲसिड, ऑल ऑक्साईड्स ऑफ मर्क्युरी, सल्फोनल, झिंक क्लोराईड. त्यानंतर नेक्स्ट बघू ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज. ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज काय असणार बघा. तर पेनाल्टी फॉर अनलॉफुल इम्पोर्टेशन पजेशन फॉर सेल. पेनाल्टी आहे जर त्यांनी कसं अनलॉफुल इम्पोर्टेशन केलं किंवा पजेशन फॉर सेल, त्यावेळेस काय असणार? त्यांना पेनाल्टी असणार. अँड सेल ऑफ एनी पॉइजन. ज्यावेळेस ते अनलॉफुल इम्पोर्टेशन करणार
त्यानंतर सेल करणार एखाद्या पॉइजन्सचं तर त्यावेळेस त्यांना पेनल्टी असणार. अनलॉफुल पजेशन फॉर सेल ऑफ पॉइजन, अनलॉफुल पजेशन फॉर सेल ऑफ पॉइजन. त्यानंतर इम्पोर्टेशन विदाउट लायसन्स, ज्या वेळेस एखाद्याकडे लायसन्स नसणार आणि तरी पण ते काय करणार तर इम्पोर्ट करणार कशाचं, लायसन्सचं, तर त्यावेळेस त्यांना काय असणार, पेनल्टीज असणार. त्यानंतर ब्रीच ऑफ कंडिशन ऑफ लायसन्स, थर्ड पॉइंट आहे ब्रीच ऑफ कंडिशन ऑफ लायसन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे पनिशेबल विथ, काय पनिशमेंट असणार आहे तर अजून ज्या पण वेळेस जे पण काही कंडिशन्स असणार लायसन्सची तर ते त्याचं ज्या वेळेस त्यांनी उल्लंघन केलं तर ब्रीच ऑफ कंडिशन ऑफ लायसन्स, उल्लंघन केलं त्या कंडिशन्सचं तर त्यावेळेस त्यांना काय करावं लागणार, पेनल्टीज भरावी लागणार. त्यानंतर पनिशेबल विथ इम्प्रिझनमेंट 3 months ऑर फाईन 500 rupees ऑर बोथ ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन. इम्प्रिझनमेंट किती मंथसाठी असणार आहे तर इम्प्रिझनमेंट आहे 3 months ऑर फाईन, किंवा फाईन किती असणार, फाईन 500 rupees ऑर बोथ ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन. इम्प्रिझनमेंट, नेक्स्ट इम्प्रिझनमेंट अजून कशी असणार तर 6 months ऑर फाईन 1000 rupees ऑर बोथ ऑन. एक तर पहिली इम्प्रिझनमेंट असणार त्यांची 3 months आणि किंवा त्यावेळेस फाईन किती असणार, 500 rupees किंवा फर्स्ट किंवा दोन्ही पण ऑन फर्स्ट कन्व्हिक्शन. आणि जर सेकंड पुन्हा झाला त्यांच्याकडून गुन्हा तर त्यावेळेस त्यांना किती दिवसांची कैद असणार तर 6 months ऑर फाईन, त्यांची फाईन किती असणार, 1000 rupees ऑर बोथ ऑन. त्यानंतर ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं तर पॉइजन्स ॲक्ट कधी पास झालेला आहे 1990 कशासाठी, तर द पॉइजन्स इज ओनली बाय पर्सन. तर काय व्ह्यू होता त्यांचा, तर कंट्रोल ऑफ इम्पोर्ट पोजेशन अँड सेल ऑफ द पॉइजन्स. त्यानंतर कोणत्या कोणत्या स्टेटमध्ये किंवा कोणते स्पेसिफाईड पॉइजन्स तिथे सेल केले जाणार, त्यानंतर पॉइजन्सचं इम्पोर्ट कसं असणार, त्यानंतर पोजेशन त्याचं सेल, त्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, त्याची फीज काय काय आहेत ते, त्यानंतर लिस्ट ऑफ पॉइजनस सबस्टन्सेस, मग पॉइजनस सबस्टन्सेस जे पण काय आहेत तर त्याच्या लिस्टमध्ये कोणते कोणते येणार, लिस्ट ए आणि लिस्ट बी. त्यानंतर ऑफेन्सेस अँड पेनाल्टीज, ऑफेन्सेस आणि पेनाल्टीज काय असणार आहेत तर ते आपण आत्ता बघितलेले आहे. तर बाकीचे जे पण काही पॉईंट आहेत तर आपण ते नेक्स्ट लेक्चरला बघू, ठीक आहेत. जी पण काही असाइनमेंट मी दिलेली आहे ती तुम्ही आजच्या दिवसापर्यंत कंप्लीट करा, मी उद्याच्या लेक्चरला चेक करेल. थँक्यू.